लक्षात आवाज येतो कमेंट कर. आपल्याला बघायचं आहे टाइप क्रमांक 5. टाइप क्रमांक 5 मधला बी आणि सी भाग बघायचा राजा. टाइप क्रमांक 5 मधला बी आणि सी भाग आपल्याला बघायचा आहे राजा. मागच्या लेक्चरला आपण टाइप क्रमांक 5 मधला एक भाग बघितला, म्हणजे फक्त पोलीस भरतीला आलेली गणित बघितली आपण. चला जाऊया टाइप क्रमांक पुढे. टाइप क्रमांक 5 मधला आपल्याला बघायचा बी भाग बघायचा. सगळी एसएससी जीडी असेल, सीएचएसएल असेल, सीजीएल असेल ला आलेले आपल्याला प्रश्न बघायचे राहायचे. सगळ्या एक्झामला स्टाफ सिलेक्शनच्या सगळे एक्झामला आलेले प्रश्न बघायचे. स्टाफ सिलेक्शनची ऍडव्हर्टाईज आलेली आहे राजा, आज नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यामुळे तयारीला जोरात लागा. सगळे आपले व्हिडिओ बघा, नक्की त्याचा तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी फायदा होईल. चला टाइप क्रमांक आपला त्या अगोदर बेसिक बघूया. थोडस बेसिक बेसिक म्हणजे टाइप क्रमांक काय होता रे आपला मागचा. टाइप क्रमांक 5 काय होता लक्षात ठेवा. एखादी रेल्वे एखाद्या प्लॅटफॉर्मला, एखाद्या प्लॅटफॉर्मला लक्षात ठेवा काय करत असेल त्या ठिकाणी, किंवा पुलाला किंवा बोगद्याला ओलांडत असेल, तर एकूण डिस्टन्स बरोबर आपल्याला पकडायचं असतं राजा. रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी पकडायची, किंवा पुलाची किंवा बोगद्याची लांबी पकडायची, बरोबर ना. मग त्याच्यामध्ये आपण काय बघत होतो, टाइप क्रमांक 5 मध्ये आपलं नेमकं चालू काय होतं राजा, म्हणजे हाच लक्षात ठेवा. रेल्वे गाडी एखाद्या पुलाला बोगद्याला किंवा किंवा प्लॅटफॉर्मला ओलांडून जाते, हेच टाइप बघत होतो राजा. त्यातला पहिला क्वेश्चन आपला टाइप क्रमांक 5 मधला बी भाग मधला लक्ष ठेवा. एक रेल्वे गाडी एका समान वेगाने जात आहे, म्हणजे त्या रेल्वेचा वेग जो आहे लक्षात, एक समान वेगाने काय होते त्या ठिकाणी जात आहे. 270 मीटर व 450 मीटर लांबीच्या दोन बोगद्याला 12 सेकंदामध्ये व 15 सेकंदामध्ये पार करते, तर रेल्वेचा वेग किती विचारला रेल्वेचा वेग. आता आपल्याला माहित आहे राजा, एखादा वेग काढायचा असेल आपल्याला वेग, तर वेग काढण्यासाठी आपल्याकडे काय माहित पाहिजे, अंतर माहित पाहिजे राजा. अंतर आणि अंतर छेदामध्ये काय असतो राजा, आपला वेळ असतो. अंतर छेदामध्ये काय असतो राजा, वेळ असतो, बरोबर करे. मग आपल्याला डिस्टन्स माहित पाहिजे अगोदर. डिस्टन्स जोपर्यंत आपल्याला डिस्टन्स माहित होत नाही, तिथं डिस्टन्स आहे की एक रेल्वे काय करते 270 मीटर आणि 450 मीटर लांबीच्या बोगद्याला लक्षात 12 आणि 15 सेकंदामध्ये पार करते. पण रेल्वेची लांबी किती आहे माहित नाही. एकच रेल्वे दोन्ही बोगद्याला पार करते राजा, रेल्वेची लांबी माहित नाही. मग आपण काय करूया, रेल्वेची लांबी आपण 1 मीटर मानूया. रेल्वेची लांबी, रेल्वेची लांबी आपण काय केली, 1 मीटर मानली. रेल्वेची लांबी 1 मीटर मानूया, 1 मीटर मानू. ओके, मग आता मला सांगा, रेल्वेची लांबी आपण 1 मीटर मानल्यानंतर आपलं काय होणार मला सांगा त्या ठिकाणी. तर वेग काढायचा, वेग वेग एक समान आहे ना राजा. वेग वेग काढण्यासाठी आपल्याला माहित आहे अंतर, रेल्वेची लांबी प्लस पहिल्या बोगद्याची लांबी घ्यायची 270 भागीला पहिला बोगदा ओलांडण्यासाठी वेळ किती लागतो, 12 सेकंद लागतो. 12 सेकंद पुन्हा वेग समान आहे म्हणते राजा. वेग कसा समान आहे, मग रेल्वेची लांबी प्लस दुसऱ्या बोगद्याची लांबी किती, 450 छेदामध्ये दुसरा 450 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती सेकंद लागतात, 15 सेकंद लागतात. म्हणजे अंतराला वेळेने भागले की वेग निघत असतो, आणि वेग कसा आहे लक्षात ठेवा, एक समान आहे. मग आता काय करा, हा भाग सोडवून घ्या आणि अंतर काढून घ्या. आता इथं भागलं तुम्ही तर इथं काय आलं, 3 चौक 12 आणि 3 5 किती आलं राजा, 15 आलं. तिरकस गुणाकार करून टाका, 5 ने 1 ला गुणलं तर किती आलं राजा, 5 1 आलं. अधिक 270 ला 5 ने गुणा 5 0 0 राजा, 5 7 35 7 3 खाली राहिला 5 राजा, 5 2 10 10 3 किती आले, 13 आले. 1350 आलं बरोबर. 4 ने क्रॉस मध्ये गुणा किती आलं, 4 1 आला राजा. अधिक तुमचं 4 ने गुणा 4 0 0 4 5 किती आलं, 20 आलं राजा. 8 ला गेला 2 खाली राहिला 0, 4 इंच 16 16 ने 2 किती आली, 18 आले राजा. एका बाजूला घ्या, 5 x वजा 4 x आलं बरोबर 1800 वजा किती करायचं राजा, आपल्याला 1350 करायचं. तर एखादी संख्या प्लस मध्ये तिकडे कशा जाते, मायनस जाते. 0 8 उसनं घेतला 7, इथं झाले 10 राजा. 10 तून 5 गेला 5 राहिला, 7 मधून 3 गेला 4 राहिला, 1 तून 1 गेला 0, 5 मधून 4 गेला तर 1 x बरोबर किती आलं, 450. x बरोबर 450 म्हणजे काय आलं, रेल्वेची लांबी जी आली, रेल्वेची लांबी किती मीटर आली, 450 मीटर आली. पण आपल्याला विचारलं रेल्वेचा वेग, वेग काढायचा राजा, वेग
एक बोगदा कुठला पण घ्या लक्षात, पहिलं घ्या नंतर किंवा दुसरं घ्या, पहिलं घेतला पण वेग बरोबर एक किती आला तुमचा 450 आला राजा, अधिक तुमच्या पहिल्या बोगद्याची लांबी किती आहे 270 आहे, 270 छेदामध्ये तुम्हाला छेदामध्ये वेळ किती आहे तुमचा 12 आहे, 12 12 घ्या राजा 12। तुमचा वेग कशामध्ये काढताय तुम्ही, वेग तुम्ही कशामध्ये काढताय, वेग तुम्हाला काढायचा लक्षात ठेवा किलोमीटर पर आवर मध्ये, कशामध्ये काढायचा किलोमीटर पर आवर मध्ये, म्हणून 18/5 ने काय करावं लागेल गुणावं लागेल राजा, ऍडिशन करा शून्याला शून्य, 7 आणि 5 आले 12 हच्छाला गेलाय, 4 आणि 2 6 आणि किती आले 7, छेदामध्ये आलं 12 गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आलं 5, 12 × 1 = 12, 12 × 7 = 72, 12 × 0 = 0 राजा, 5 × 1 = 5 राहिला 1, 5 × 2 = 10, 12 गुणाकारामध्ये 18 करून टाका, 12 × 1 = किती आले 96, हच्छाला गेला 9 खाली राहिला 7, 12 × 1 = 12, 12 × 9 तुमचे किती आले 21 आले, म्हणजेच रेल्वेचा वेग जो आला तो रेल्वेचा वेग किती आला 216 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या, 216 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या। पर्याय क्रमांक किती आला राजा तुमचा 2 आला 2, पर्याय क्रमांक किती आला तुमचा 2 आला, क्लिअर करे बाबा, पर्याय क्रमांक तुमचा 2 याला पाहिजे राजा। अजून एक मेथड बघूया जरा, एक मेथड बघूया लक्षात ठेवा, एक मेथड अजून हित मेथड लिहितो बघा जमते काय, मला सांगा रेल्वेची लांबी एक्स मानली एकूण अंतर किती येणार तुमचं, एक्स अधिक किती येणार 270 येणार बरोबर ना, एकूण अंतर 270 कारण पहिल्या बोगद्याला 270 मीटर लांबी आणि वेळ किती लागतोय 12 सेकंद लागतोय, 12 सेकंद दुसरा बोगद्याची लांबी 450 आहे, एकूण अंतर रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी राजा आणि ओलांडण्यासाठी किती वेळ लागतोय 15 लागतोय, त्यातलं काय करा वजाबाकी करावं, वजाबाकी करून टाकायचं, वजाबाकी जर केली तुम्ही 450 मधून तुमचे काय गेले 450 वजा 270 गेलं, शून्य हातच्या घेतलं 3 झाली तर झाले 15, 15 तून 7 गेला तर राहिला किती 8 राहिला राहिला, 3 तून 180 ला 180, 180 म्हणजे 15 वजा 12 किती आलं तुमचं 3 आलं राजा, म्हणजे अंतर आलं तुमचं अंतर, अंतर किती आलं 180 3 आलं, 180 आलं लक्षात ठेवा, वेळ किती आला तुमचा 3 सेकंद आला, 3 सेकंद वेळ किती आला 3 सेकंड आला, हे बघतोय जमतोय का सटकड मेथड येते का बघूया, नसेल तर आपली ही रेग्युलर मेथड आहे राजा, मला सांगा आपल्याला काय काढायचं आहे, वेग काढायचा आहे वेग राजा, वेग किती आला अंतर, अंतर आलं 180, वेळ किती आला 3 आला, गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आलं राजा 5 आलं, 18 छेदामध्ये किती आलं 5 आलं राजा, 3 × 1 = 3, 3 × 18 राजा ओके, 5 × 3 = 15 राहिले किती रे तुमचे 5 × 3 = 15 राहिले तुमचे 5 × 7 = 36, 36 गुणाकारामध्ये 6 करा, 36 × 7 = 216 आलं, 216 किलोमीटर पर आवर वेग आला का चेक करून घ्या, 216 किलोमीटर पर आवर वेग आला का चेक करून घ्या, ही पण मेथड आहे आणि ही पण मेथड आहे, दोन्ही पैकी कुठलीही मेथड फॉलो करा, जर गणित अशा पद्धतीने आलं एक रेल्वे गाडी एक समान वेगानं जात आहे 270 मीटर व 450 मीटर लांबीच्या दोन बोगद्याला 12 सेकंद आणि 15 सेकंद मध्ये पार करते, रेल्वेचा वेग काढण्यासाठी ही मेथड पण युज करू शकता आणि तुम्ही ही पण मेथड युज करू शकता, दोन्ही पैकी कुठलीही मेथड युज करा। चला पुढचं गणित, 220 मीटर लांबीची रेल्वे 440 मीटर लांबीचा पूल 33 सेकंदामध्ये पार करते, तर 350 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास रेल्वेला किती वेळ लागेल विचार, दोनशे वीस मीटर लांबीची रेल्वे आहे आणि लांबीची रेल्वे 440 मीटर लांबीचा पूल 33 सेकंदामध्ये पार करते, तर म्हणते 350 मीटर लांबीच्या पुलाला ओढण्यास रेल्वेला किती वेळ लागेल, पहिला पुल हा 440 मीटर 33 सेकंद लागतो, दुसरा
कचरा पूल आहे 350 मीटरचा, वेळ किती लागेल? अगोदर वेग तर काढावा लागेल ना, कारण वेळ काढायचा असेल तुम्हाला तर वेळ काढायचा असेल तर अंतर भागीला वेग असतो. रेल्वेचा वेग माहित नाही, अगोदर वेग काढून घ्या. अगोदर वेग काढायचा, वेग कसं काढायचा असतो? बोगद्याला जर ओलांडत असेल तर रेल्वेची लांबी प्लस राजा बोगद्याची लांबी असते. पहिला बोगदा 440 मीटरचा आहे आणि पहिल्या बोगद्याला किती सेकंदात ओलांडते? 33 सेकंदात ओलांडते राजा. 18/5 ने गुणत बसू नका. तुमचा वेग जो येईल तो 1 मीटर पर सेकंड मध्ये, मीटर पर सेकंड मध्येच काढा तुमचा. ऍडिशन करा, 0 आले, 4 आणि 2 किती आले 6, 4 आणि 2 6 आले, 4 आणि 2 किती आले तुमचे 6 आले, छेदामध्ये आलं 33 राजाचे. 33 1 33 33 2 67 वरचा 0, आपला वेगाला 20 मीटर पर सेकंद आला. 20 मीटर पर सेकंद रेल्वेचा वेग भेटला आपल्याला 20 मीटर पर सेकंद. आता काय म्हणतोय मी त्यांना, 350 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास रेल्वेला किती वेळ लागेल? अरे 350 मीटर लांबीचा पूल ओढायचा तर वेळ किती लागेल? वेळ बरोबर असतं अंतर. रेल्वेची लांबी घ्यावी लागेल राजा, कारण तीच 200 मीटर लांबीची, 220 मीटर लांबीची रेल्वे. आता 350 मीटर लांबीचा पूल ओलांडणार आहे, ऍडिशन करा छेदामध्ये. वेग वेग आला आपला 20 आला राजा. 20 आता ऍडिशन करायचं 0 ला 0, 5 आणि 2 किती आले 7, 3 आणि 2 किती आले तुमचे 5 आले 5, छेदामध्ये आलं 20 राजा, 0 ला 0 गेलं. आता भाग द्या, बे 2 ने 4 राहिला 1, बे 8 16 राहिला 1, वरचा 0 घेतला पॉईंट दिला आणि बे 5 10 म्हणजे किती आलं? 28.5 सेकंड लागेल. 220 मीटर लांबीच्या रेल्वेला 350 मीटर लांबीचा पूल ओढायचा असेल तर वेळ किती लागेल? 28.5 सेकंद लागतील. 5 सेकंद लागेल. आलं का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. जाऊया पुढं, पुढचा प्रश्न तिसरा. एक रेल्वे 35 मीटर सेकंद वेगाने जात आहे, 960 मीटर लांबीचा बोगदा 40 सेकंदामध्ये पार करते, तर रेल्वे गाडीची लांबी किती विचारली तुम्हाला? एक रेल्वे काय विचार, रेल्वे गाडीची लांबी. आपण काय करूया माहितीये का, रेल्वे गाडीची, रेल्वेची लांबी आपण काय करूया, रेल्वेची लांबी, रेल्वेची लांबी 1 मीटर मानूया. रेल्वेची लांबी 1 मीटर मानू मानू ओके, रेल्वेची लांबी आपण काय केली, 1 मीटर मानले राजा. मग आपल्याला माहित आहे लांबी विचारली, लांबी रेल्वे जर बोगद्याला ओलांडत असेल, रेल्वेची लांबी प्लस राजा बोगद्याची लांबी असते. एकूण अंतर बरोबर रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी असते. आता अंतर बरोबर वेग आहे, वेग किती आहे बाबा? 35 आहे. 35 मीटर पर सेकंद आहे. 35 मीटर पर सेकंद वेळ तुमचा सेकंदामध्ये ऑलरेडी आहे, एकच सारखा आहे राजा. डिस्टन्स तुम्हाला 8, 5, 7, 8 आणि गुणायची गरज नाही, डिस्टन्स तुमचं मीटर मध्ये निघून जाईल. इथं गुणा 1 अधिक 960 तसंच लिहा राजा. गुणाकार करायचं, 4 25 7 2 खाली 0, 4 3 12, 12 आणि 2 किती आले तुमचे? 14 आले. शून्य तसाच वरचा लिहा त्या ठिकाणी. एक्स बरोबर 1400 तसंच लिहा राजा. 960 प्लस मध्ये इकडे गेला तो मायनस करायचा, वजा बाकी करा 0. 7 घेतला 3 इथं झाले 10, 10 तून 6 गेला राहिला 4, 3 तून 9 जात ना, 7 उसन घेतला झाले 13, 13 मधून 9 गेला राहिला 4, म्हणजे एक्स बरोबर किती आलं? 440 मीटर आलं. आपण एक्स काय म्हणले, रेल्वेची लांबी म्हटली, रेल्वेची लांबी आली 440 मीटर राजा. आलं का चेक करा, 440 मीटर रेल्वेची लांबी आली, 440 मीटर राजा. आलं का चेक करून घ्या. अरे गणित लिहिणं होत नसेल तर सोडवा तरी मग. चला पुढचा प्रश्न, चौथा. 500 मीटर लांबीची रेल्वेगाडी एक समान वेगाने जात आहे, 500 मीटर लांबीची रेल्वे आणि एक समान वेगाने जात आहे आणि एका स्टेशनला 35 सेकंदामध्ये पार करते, तर प्लॅटफॉर्मची लांबी जर 221 मीटर असेल तर रेल्वेचा गाडीचा ताशी वेग किती विचारले तुम्हाला? रेल्वेचा काढायचा वेग
माझ्या मागे सोडवत चला, आपल्याला ताशी वेग विचारलाय, ताशी वेग. अरे वेग काढायसाठी अंतर राजा, अंतर म्हणजे रेल्वेची लांबी 500 अधिक प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे 221 आहे राजा. छेदामध्ये वेग किती आहे तुमचा, वेग 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 नाही, वेग काढायचा वेग किती आपला 35 आहे राजा. आपल्याला वेग जर ताशी काढायचं असेल तर 18/5 ने तुम्हाला गुणावं लागेल राजा. ऍडिशन करा चला, 1 2 तसं 5 आणि 2 किती आले 7 राजा. छेदामध्ये आलं 35, गुणाकारामध्ये 18/5 किती आलं राजा 5 आलं. चला भाग जातोय का बघा, तुमचा भाग 7 ने 7 5 किती आलं 35 राजा. 7 1 7 पुन्हा 2 7 0 0 राजा, 7 3 किती आलं 21 आलं राजा. आता भाग जातोय का बघा, तुमचा भाग जाणार असं वाटतंय मला. 3 आणि 1 4 कुठे जात असतं लक्षात ठेवा, भाग देऊ आपण इथं भाग द्या. 5 1 5 5 2 10 राजा, 5 0 0 आलं तुमचं बरोबर आहे का. वरचा 0 घेतला पॉईंट दिला, 5 7 किती आलं 30 आलं राजा. राहिलं काय काय बघा, 20.6 गुणाकारामध्ये किती आलं 18, छेदामध्ये किती आलं राजा 5 आलं 5. चला भाग द्या, इकडे भाग देऊ का, 5 1 5 5 3 15 राजा. राहिले किती तुमचे 3, वरचा 0 घेतला की पॉईंट दिला, आणि 5 7 किती आलं 30 आलं राजा 30. आता 20.6 गुणाकारामध्ये 3.6 करा, साई किती आलं 36 आलं राजा. साई दोन्ही आलं 12 अधिक 3 संघ आले 18, आणि 3 2 किती आलं 6 आलं राजा. 6 8 9 10 आणि 11 हाताला गेलं 1 2 3 आणि 4 राजा. 6 आणि 7 आलं, 2 दशांश 0 आलेल्या गुणाकारामध्ये 2 दशांश 0 डावीकडे चला. 74.16 आलं का चेक करा, 74.16 किलोमीटर पर आर वेग असेल राजा, 74.16 किलोमीटर पर आर वेग असेल. पर्याय क्रमांक तुमचा आला 2 राजा, पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा. जाऊया करे, क्लिअर होतंय का, समजतंय ना मी काय सांगतोय ते, समजतंय का रे बाबा. जाऊया का पुढं, 5वा क्वेश्चन. 600 मीटर लांबीची एक रेल्वेगाडी 81 किमी वेगाने जात आहे. एक प्लॅटफॉर्मला 40 सेकंदामध्ये पार करते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती विचारले. गणित तुम्हाला अशाच पद्धतीने सोडवावं लागतील लक्षात ठेवा, जर तुम्हाला कुठली एक्झाम टॅकल करायची असेल तर. सोपी सोडवून, सोपी तर येतात आपलं, अवघड पण आली पाहिजे, अवघड नाही तर ते सोपीच आहेत लक्षात ठेवा. काय म्हणलं रे, प्लॅटफॉर्मची लांबी मला सांगा. प्लॅटफॉर्मची लांबी तुम्ही काय मानली, एक्स मानली राजा. प्लॅटफॉर्मची लांबी एक्स मानूया, लांबी 1 मीटर मानूया राजा, 1 मीटर मानूया. ओके, मानतोय समजतोय आपण लक्षात ठेवा. मान आपल्याला माहित आहे, एखादी रेल्वे जर प्लॅटफॉर्मला ओलांडत असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर प्लॅटफॉर्मची लांबी प्लस रेल्वेची लांबी असते राजा. रेल्वेची लांबी 600 आहे अधिक प्लॅटफॉर्मची लांबी 1 आहे, अंतर आलं 600 अधिक 1 राजा एकूण अंतर. मग आपल्याला वेग घ्यायचा असतो, वेग 81 गुणाकारामध्ये राजा, वेग किती सेकंदामध्ये आहे. मग इथं तुम्हाला 518 ने गुणावं लागेल. अरे 518 ने गुणावं लागेल कारण तुमचा वेग जो आहे तो किलोमीटर पर आर मध्ये किमी मध्ये राजा, म्हणजे तुम्हाला अंतर मीटर मध्ये काढायचं असेल तर 518 ने गुणावं लागेल. वेग जर मीटर मध्ये असता, मीटर सेकंड मध्ये असता, तर आपल्याला 518 ने गुणाची गरज लागली नसती राजा. चला आता भाग द्या इथं, 9 1 9 9 2 18 नवीन नवी आलं 81 राजा. 2 1 2 2 4 2 0 0 बेटा, 600 अधिक 1 बरोबर किती आलं 9 2 18 18 5 किती आलं राजा 90 आलं. 90 वरचा 0 घे 900 आलं. 1 बरोबर 900 तसंच 600, एखादी संख्या प्लस असेल तर इकडे कशा जाते मायनस ला जाते, मायनस किती आलं राजा 600 आलं. 1 बरोबर 900 वजा 600 आलं 300, म्हणजे
प्लॅटफॉर्मची लांबी जी आली, प्लॅटफॉर्मची लांबी, ती प्लॅटफॉर्मची लांबी किती मीटर आली? 300 मीटर आली. 300 मीटर आली का चेक करून घ्या. 300 मीटर, 300 मीटर आली का चेक करून घ्यायच्या. क्लिअर करे बघा. एका पुढे पुढच्या प्रश्नाकडे चला. नेक्स्ट आवा. 72 किलोमीटर पर आवर वेगाने जाणाऱ्या 110 मीटर लांबीच्या ट्रेनला 132 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? या तुम्ही आजच्या लेक्चर मध्ये गणित सोडवताय म्हणजे समजायचं लक्षात ठेवा. तुम्ही कुठली एक्झाम टॅकल करू शकता, त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. तुम्ही माझ्या मागे सोडवत चला. पंढरीला सोडवत चला. प्रश्न नाही लिहायचा तर मी पीडीएफ पाठवेन, पण तुम्ही सोडवत चला जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. प्रॅक्टिस शिवाय दुसरा ऑप्शन नाही. बघून काय होणार नाही. प्रश्न सोडवा, लिहू नका पण प्रश्न सोडवा. वाटल्यास 72 किलोमीटर पर आर वेगाने जाणाऱ्या 110 मीटर लांबीच्या ट्रेनला 132 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास वेळ किती लागेल म्हणजे आपल्याला माहित आहे राजा वेळ बरोबर अंतर. अंतर मग रेल्वेची लांबी प्लस राजा बोगद्याची बरोबर आहे ना. मग इथं काय तुमचं 110 मीटर लांबीच्या ट्रेनला, ट्रेनची लांबी 110 आहे, पुलाची लांबी 132 आहे, छेदामध्ये भेटा. आपल्याला वेळ किती आहे? 72 आहे. वेळ जर सेकंदामध्ये काढायचा असेल, वेळ जर सेकंदामध्ये काढायचा असेल राजा, तर 18/5 ने गुणावंच लागेल. 18 × 1 = 18, 18 × 72 राजा. सरांची ऍडिशन करा. 2 लिहा तसं 3 ने किती आले? 4. आणि 1 ने किती आले? 2. बेटा छेदामध्ये 5 किती आलं? 20 आलं. 20. आता काय करायचं? भाग दिले दोन, बे एक बे बे शून्य शून्य बेटा. बे एक बे बे दोन्ही चार, बे एक बे किती आलं? 121 छेदामध्ये राजा 10 आलं. आपल्याला माहित आहे मागच्या लेक्चर मध्ये, प्रत्येक लेक्चर मध्ये मी सांगत आलो, जर तुम्हाला छेदाला 10 च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये संख्या आली म्हणजे 10, 100, 1000, 10,000 असं दिसलं, भाग कधीच घालवत बसू नका. अंशांची संख्या 121 ह्याची लिहा. 101.1 डावीकडे चला म्हणजे 12.1 सेकंद आलं का चेक करून. 12.1 सेकंद वेळ लागेल राजा. पर्याय क्रमांक 2 आला का चेक, पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून. जाऊया पुढे. चला नेक्स्ट क्वेश्चन सातवा. झालं काय? 180 मीटर लांबीची रेल्वेगाडी 90 किलोमीटर पर आर वेगाने जात आहे. एका पुलाला 50 सेकंदामध्ये पार करते, तर पुलाची लांबी मीटर मध्ये किती? चला काय आली? पुलाची लांबी विचारली. आपण काय करूया? पुलाची लांबी, पुलाची लांबी 1 मीटर मानूया. 1 मीटर मी पुलाची लांबी 1 मीटर मानतो राजा. 1 मीटर ओके. आपल्याला माहित आहे एखादी रेल्वे जर एखाद्या पुलाला ओलांडत असेल तर रेल्वेची लांबी, रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी असं एकूण अंतर असतं. आणि एकूण अंतर बरोबर वेग असतो. वेग आहे तुमचा 90 गुणाकारामध्ये. वेळ किती बाबा? 50 सेकंद आहे. 50 सेकंद. डिस्टन्स जर मीटर मध्ये काढायचं असेल तर 518 ने गुणावं लागेल. 18 × 1 = 18, 18 × 5 किती आलं? 90 आलं राजा. 800 + 1 = 67 ठेवा, गुणाकार करा. 5 × 5 = 25, 25 × 5 = 125 आलं. 125 = 0 आलं राजा. एक्स बरोबर 1250 तसंच ठेवा. 800 प्लस लाय तो दुसऱ्या बाजूला काय जाईल? प्लस चा मायनस होईल राजा. मायनस किती आलं? 800 आलं. एक्स बरोबर हवाजा करा. 12 × 8 किती आले रे बाबा? 1200. आणि वरचे 50, तर 400 किती आले? 50 आणि 450. पुलाची लांबी 450 मीटर आली का चेक करून घ्या. पुलाची लांबी 450 मीटर आली का चेक करा राजा. 450. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन आठवा.
240 मीटर लांबीची ट्रेन 360 मीटर लांबीच्या बोगद्याला 30 सेकंदात पार करते, तर ट्रेनचा ताशी वेग किती विचारलाय? सीजीएल 2022 चा प्रश्न विचारलाय. झालं का रे? वेग हा तुमचा किलोमीटर पर आर मध्ये असेल, वेग हा तुमचा किलोमीटर पर आर मध्ये असेल राजा सगळा. वेग विचारलाय आपल्याला माहित आहे राजा. वेग बरोबर काय असतं रे आपल्याला? वेग बरोबर असतं अंतर, रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी. 240 अधिक 360 भागीला वेळ 300, वेळ किती आहे? 30 सेकंद आहे. वेग जर किलोमीटर पर आर मध्ये काढायचा असेल तर 18.5 ने गुणावं लागेल. हाय असं ठेवलं, हाय असं नाही गुणता, जरी भागलं तरी तुमचा वेग निघेल. वेग निघेल तर तो मीटर पर सेकंद मध्ये निघेल. पुन्हा तुम्हाला तो किलोमीटर पर आर मध्ये करण्यासाठी 18.5 ने गुणावं लागेल. तर ऍडिशन करून घ्या, 0, 6, 4, 10 ह्याच्याला गेलाय, 3, 5, 5 ने किती आलं? 6 राजा. छेदामध्ये 30 गुणाकारामध्ये 18, छेदामध्ये किती आलं बघा? 5 आलं. 5 शून्याला शून्य गेला, 3 1 3, 3 2 6, 3 0 0 बेटा, 5 1 5, 5 2 20 आलं. राहिलं काय काय? 4 गुणाकारामध्ये 18 आणि 18 चुकी त्याला राजा 72 आलं. 72 म्हणजे वेग जो आला रेल्वेचा, वेग आला 72 किलोमीटर पर आर आला. 72 किलोमीटर पर आर आला का चेक करून घ्या राजा. 72 किलोमीटर पर आर आला का चेक करून घ्या. पुढे चला. एक रेल्वे गाडीची लांबी 330 मीटर आहे. ही रेल्वे 72 किलोमीटर पर आर वेगाने जात आहे. 710 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी किती वेळ लागेल म्हणजे? किती वेळ लागेल म्हटले? वेळ बरोबर आपल्याला माहित आहे अंतर. रेल्वेची लांबी आहे का? आहे 330 मीटर. बोगद्याची लांबी आहे का? आहे 700 किती, 10 मीटर आहे प्लॅटफॉर्मची. सॉरी, बोगद्याला प्लॅटफॉर्मची लांबी. छेदामध्ये राजा वेग किती आहे तुमचा? 72. वेळ काढायची आपल्याला सेकंदामध्ये काढायचे, 18.5 ने गुणावं लागेल. वेळ आपल्याला सगळी कशामध्ये काढायचे राजा? सेकंदामध्ये काढायचे. सेकंदामध्ये वेळ सेकंदामध्ये काढायचा असेल तर तुला 18.5 ने गुणावं लागेल. ऍडिशन करून टाका, 0 ला 0, 3 ने किती आला 4, 7 आणि 3 किती आला राजा? 10 आला 10. 18 1 18, 18 चौक 72, 5 चौक आलं 20 राजा. 0 ला 0 कॅन्सल, 2 2 4, सॉरी 2 5 10 राजा, 2 5 10, सॉरी 2 5 10 आणि 2 चुकी 8 आलं. सॉरी 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 2 5 10 आणि 2 2 किती आलं 4 आलं 4. 52 सेकंद आलं का चेक करून घ्या. 52 सेकंद वेळ लागेल राजा. 52 सेकंद. पर्याय कुठं दिसतो बघा? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. 350 मीटर लांबीची एक गाडी 1250 मीटर लांबीचा बोगदा 80 सेकंदात पार करते.
आगगाडीचा ताशी वेग किती विचारलाय तुम्हाला? 350 मीटर लांबीची गाडी 1250 मीटर लांबीचा बघता 80 बोगदा 80 सेकंद पार करते, तर तिचा वेग विचारलेला आहे ताशी. रालगाड इत्या भात्तर वेग 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 गाड्याचे वेग वेग बरोबर 350 मीटर लांबीची आगगाडी आहे, बोगदा 1250 मीटरचा आहे, छेदामध्ये वेळ 80 सेकंदाचा आहे, आणि ताशी वेग काढायचा म्हणून 18/5 करून टाकायचा. अगोदर मीटर पर सेकंद मध्ये वेळ काढला तरी चालेल, आणि नंतर त्याचा किलोमीटर पर आर मध्ये केलं तरी सुद्धा चालेल, काय हरकत नाही. ऍडिशन करा, चला इथं 50 उचला, किती झाले रे? 1300. 1300 वरचे 300 किती झाले तुमचे? 1600 झाले. 1600 छेदामध्ये 80 गुणाकारामध्ये 18/5, 0 0 गेला. 8 1 8, 8 2 16, 8 0 0 गेला. 5 1 5, 5 2 20 राहिलं. काय काय देऊन घ्या? 4 गुणाकारामध्ये 18 राहिलं पाहिजे, बरोबर आहे ना? 18 चौकी काय आलं? 72 आलं. 72 काय विचारलं? ताशी वेग विचारलं. ताशी वेगाला आपला 72 किलोमीटर पर आर आला का चेक करून. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करावा. पुढचा प्रश्न 11. 110 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर पर आर वेगाने जात आहे. 240 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी किती वेळ लागेल? स्टाफ सिलेक्शन 2004 ला प्रश्न. झालं का रे? सगळं सेकंदामध्ये आहे वेळ. सेकंद आहे वेळ. सेकंद सेकंद बरोबर करे. चला काय म्हणते? वेळ काढा. वेळ वेळ काढायची राजा. रेल्वेची लांबी आहे का? आहे. 110 मीटर आहे राजा. पुलाची कुणाची प्लॅटफॉर्मची लांबी आहे का? आहे. 240 आहे राजा. छेदामध्ये वेग किती आहे? 60 किलोमीटर पर आर आहे. आणि वेळ जर तुम्हाला सेकंदामध्ये काढायचा असेल तर 18/5 ने गुणावं लागेल. 0 4 ने किती आले? 5. 2 ने किती आले? 3 बेटा. छेदामध्ये आलं 60, गुणाकारामध्ये 18/5 किती आलं राजा? 5 आलं. 5 ओके. आता कॅन्सल करा, काटाकाटी करा. शून्याला शून्य गेला राजा. 5 1 5, 5 7 35 आला राजा, बरोबर का रे? 6 1 6, 7 3 18 आलं बेटा. राहिलं काय? 7 आणि 3 चा गुणाकार करा. 7 3 किती आलं? 21 आलं. 21 21 सेकंद आलं का चेक करून घ्या. 21 सेकंद आलं का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा. पर्याय क्रमांक 1 आला का चेक.
75 मीटर लांबीची ट्रेन 35 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 12 सेकंदामध्ये पार करते, तर ट्रेनचा वेट काय विचारले? आरआरबी 2004 ला प्रश्न विचारला. एकशे 75 मीटर लांबीची ट्रेन 35 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 12 सेकंदामध्ये पार करते, तर ट्रेनचा वेग विचार. आपल्याला माहित आहे वेग बरोबर काय असतं रे? रेल्वेची लांबी 175 मीटर, प्लॅटफॉर्मची लांबी 35 मीटर राजा, छेदामध्ये वेळ किती आहे? 12 सेकंद. वेग जर तुम्हाला ताशीमध्ये काढायचा असेल तर 18/5 ने तुम्हाला गुणावं लागेल राजा. 5 आणि 5 किती आले? 10 आले. लक्षाला गेला एक राजा. 7 आणि 3 किती आले? 10 निघाले 11. अच्छाला गेला एक आणि किती आला तुमचा? 2 आला राजा. छेदामध्ये 12 गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आलं? 5 आला राजा. 5 त्याला भाग द्या आता इथं. भाग भाग कितीने जातो बघा? 3 न जातो का? 3 3 चोक 12 आले. 3 7 किती आलं? 21 आलं. 3 0 0 आले राजा. 2 ने भाग जाईल, 2 2 4 आणि 2 9 18 आलं राजा. पुन्हा भाग जाईल राजा, इथं किती भाग जाईल? 14 25 70 आलं. आणि पुन्हा 2 7 14 आलं. राहिलं काय? 7 आणि 9. दोघांचा गुणाकार करा. 7 9 किती आलं? 63 आलं. 63 किलोमीटर पर आर वेग आला का चेक करून घ्या. 63 किलोमीटर पर आर वेग आला का चेक करून घ्या. 63 आला का चेक करून घ्या राजा. 63. चला पुढे जाऊया का? पुढे जाऊया का? पुढे लक्षात ठेवा, गणित खूप वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवायचं. 19 नंतर तुम्हाला गणित वेगळी जाणवणार, वेगळी लक्षात ठेवा. चला पटपट पटपट सोपे इतर कॅल्क्युलेशन करून फास्ट कमेंट करा. 300 मीटर लांबीची ट्रेन 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी 1 मिनिट 12 सेकंद वेळ लागतो. 1 मिनिट 12 सेकंद वेळ लागतो, तर ट्रेनचा ताशी वेग विचारला. भोपाळ ऑलिम्पिक 2003 ला प्रश्न आला. वेग विचारला, वेग विचारलेला आहे. वेग बरोबर रेल्वेची लांबी 300 अधिक प्लॅटफॉर्मची लांबी राजा, छेदामध्ये वेळ किती? 1 मिनिट 12 सेकंद. 1 मिनिट 12 सेकंद मध्ये 1 मिनिटामध्ये 60 सेकंद वरचे 1272 सेकंद झाले. 72 सेकंद गुणाकारामध्ये वेग आपल्याला ताशी काढायचा आहे, म्हणून 18/5 ने गुणावं लागेल. 9 आणि 3 किती आले? 12 आले. 12 वरचे 2 0 तसे 18 1 18 18 6 72 बेटा. 5 आणि 4 चा गुणाकार करा. 5 6 20 आला. 0 ला 0 गेले. 2 7 12 आणि 2 0 0 राजा. किती आला तुमचा? 60 आलं. 60 किलोमीटर पर आर वेग आला का चेक करून घ्या. 60 किलोमीटर पर आर वेग आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करा. पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट क्वेश्चन 14. 132 मीटर लांबीची गाडी 60 किलोमीटर पर आर वेगाने जाताना 6 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती सेकंदात पार करेल? चोवीस पॉईंट 2. ओके चलो, प्लॅटफॉर्मला किती सेकंदात पार करेल म्हणलं? सेकंदामध्ये सगळं काढायचंय. वेळ काढायचा वेळ राजा. वेळ बरोबर असतं अंतर. 132 मीटर लांबीची रेल्वे 110 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म, वेग आहे 36. वेळ जर तुम्हाला सेकंदामध्ये काढायचा असेल तर 18/5 पार, कारण तुमचा 36 हा किलोमीटर पर आर मध्ये. मीटर पर सेकंद मध्ये असत तर 18/5 गुणायची गरज नव्हती. ऍडिशन करा. 2 आले,
तीनने किती आणले? चार. एक आणि एक दोन आणलं. 242 छेदामध्ये 36 डायरेक्ट भागा तुम्ही, येत नाही. 18 × 1 = 18. 18 × 2 किती आलं रे? 36 आलं. 36 × 5 किती आलं? 10 आलं. 10 बेटा आता भागत बसू नका. मी सांगितलं 10 च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये संख्या असेल तर 242 हाय असेल या. आणि 101.0 डावीकडे चला. 24.2 सेकंद आलं का चेक करून घ्या. 24.2 सेकंद आलं का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4 आला का? पर्याय क्रमांक. चला नेक्स्ट क्वेश्चन 15. एका पुलाची लांबी काढा. त्या पुलाला, फुलाला झालंय, फुलाला 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 त्या पुलाला 130 मीटर लांबीची ट्रेन 45 किलोमीटर पर आर वेगाने 30 सेकंदात पार करते. पुलाची लांबी काढायची. पुलाची लांबी दोनशे पंचेचाळीस. 30 सेकंद पुलाची लांबी काढायची. पुलाची लांबी आपण एक मानली राजा. पुलाची लांबी काय करूया आपण? पुलाची लांबी, लांबी एक मीटर मानू. एक मीटर मानू, मानली बाबा एक मीटर. पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी असती 130 मीटर लांबीची रेल्वे. एकूण अंतर आलं 1 + 130 बरोबर. वेग आहे 45 गुणाकारामध्ये. वेळ किती आहे? 30 सेकंद. वेळ 30 सेकंदामध्ये मीटर मध्ये काढायचं. 500 गुणावं लागेल कारण वेग हा तुमचा किलोमीटर पर आर मध्ये आहे बेटा. 1 + 130 हाय असं लिहून घ्या बरोबर. आता भाग द्या. sin 3 = 18 आले. 6 × 5 = 30 आले. 3 × 1 = 3 आलं. राहिला 1 × 3 = 5 = 15 आलं. 15 × 5 किती आलं रे? 75 आलं. 75 बरोबर आहे का? 75 गुणाकारामध्ये 5 करा. 5 × 5 = 25. 5 × 7 = 35. 35 × 2 किती आलं? 37 आलं. 375 आलं. 375 वजाबाकी करा. चला इकडं एक्स बरोबर 375 तसंच ठेवा. हा प्लस मध्ये इकडे गेला, मायनस होऊन जाईल. मायनस 130 आला बेटा. 5 × 7 = 3 = 4. 3 × 1 = राहिला 2. एक्स बरोबर किती मिळालं? 245 मीटर आलं का? 245 मीटर चेक करून घ्या. 245 मीटर. पर्याय क्रमांक 3 पुलाची लांबी आली 245 मीटर. जाऊया का पुढे रे बाबा? चला पुढे. प्रश्न 16. एक 260 मीटर लांबीची ट्रेन 120 मीटर लांबीच्या पुलाला 19 सेकंदात पार करते तर ट्रेनचा वेग काय? बहात्तर आलं का वेग? वेग काढायचा आपल्याला राजा. वेग बरोबर रेल्वेची लांबी 260, पुलाची लांबी किती आहे? 120 मीटर आहे. छेदामध्ये वेळ 19 सेकंद आहे. वेग किलोमीटर पर आर मध्ये काढायचा आहे. 18/5 गुणावं लागेल. तर इथे ऍडिशन करा. 0 + 0 तसं 6 × 2 किती आले? 8 × 2 = 3. छेदामध्ये 19 गुणाकारामध्ये 18/5. 19 × 1 = 19. 19 × 2 किती आलं बेटा? 38 आलं. वरचा राहिला 0. 5 × 1 = 5. 5 × 20 आलं. राहिलं काय काय? 4 गुणाकारामध्ये 18 राहिलं. 18 राहिलं. 18 × 6 किती आलं तुमचं? 72 आलं. 72 वेग आला. 72 किलोमीटर पर आर आला का चेक करून घ्या. 72 किलोमीटर पर आर आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करा. चला 17. 130 मीटर लांबीची रेल्वे एका पुलाला 90 किलोमीटर वेगाने जाते. पुलास ओलांडून
किंवा एक रेल्वे एका पुला 300 किलोमीटर वेगाने जाते व त्या पुलास 21 सेकंदामध्ये पार करते, तर पुलाची लांबी विचारली जाते. ३९५ पुलाची लांबी आपण 1 मीटर मानूया. पुलाची लांबी 1 मीटर मानूया. पुलाची लांबी 1 मीटर मानू. 1 मीटर मानू आपण. 1 मीटर मानू. ओके. मग पुलाची लांबी प्लस रेल्वेची लांबी असते. रेल्वेची लांबी 130 झाली त्याच्या बरोबर. वेग तुमचा 90 गुणाकारामध्ये वेळ 21 सेकंद. तुम्हाला डिस्टन्स मीटर मध्ये काढायचं असेल तर 518 गुणावं लागेल. 18 × 1 = 18. 18 × 5 = 90 झालं राजा. 5 × 1 = 5. 5 × 2 = 10 आलं. गुणाकारामध्ये 5 करायचं. इकडं 1 + 130 आलं राजा. इकडं किती आलं? 5 × 5 = 25 आलं. 5 × 1 = 5. हा एक्स काढायचा आपल्याला. एक्स तसंच ठेवा. 130 + मध्ये इकडं मायनस जाईल. मायनस करून टाका 130 राजा. 5 + 2 = 3 जात ना. 7 च्या उसने घेतला 4 झाले 12. 12 तून तुमचा 3 गेला राहिला 9 राजा. 4 तून गेला राहिला 3. 395 मीटर पुलाची लांबी आली का चेक करून घ्या. पुलाची लांबी 395 मीटर आली का कुठे? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 आला का चेक. रेल्वेचा वेग विचारलाय मी. वेग विचारलाय रे. वेग वेग बरोबर काय तुमचं अंतर? रेल्वेची लांबी प्लस पुलाची प्लॅटफॉर्मची लांबी. छेदामध्ये वेळ सेकंदामध्ये आहे राजा. वेग किलोमीटर पर आर मध्ये काढायचं. 18/5 ने गुणावं लागेल. बरोबर करा. ऍडिशन करा. 0, 6 आणि 2 किती आले? 8. 3 आणि किती आला? 4 आला राजा. छेदामध्ये 36 नाही घेत मी. भाग देतो. 18 × 1 = 18. 18 × 2 = 36. 5 × 2 = किती आला? 10 आला राजा. 0 ला 0 घेतला राहिला तुमचा 48. 48 किलोमीटर पर आर वेग आला का चेक करून घ्या. रेल्वेचा वेग 48 किलोमीटर पर आर आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक किती आला राजा? 4 आला. चला नेक्स्ट क्वेश्चन पुढचा. एक रेल्वे गाडी 60 किलोमीटर पर आर वेगाने जाते. 60 किलोमीटर पर आर वेगाने जाते. जर त्या रेल्वे गाडीची लांबी 73 मीटर असेल व 87 मीटर लांबीच्या पुलास पार करण्यासाठी किती वेळ लागेल? म्हणजे
झालं का रे? नऊ पॉईंट 6 आले का? किती वेळ लागेल? वेळ बरोबर आपल्याला माहिती आहे राजा, वेळ बरोबर अंतर. अंतर किती आहे बाबा? एक रेल्वे रेल्वे गाडीची लांबी 73 आहे आणि 87 मीटर लांबीचा पूल आहे. वेग वेग किती आहे? 60 किलोमीटर पर आर आहे आणि सेकंदामध्ये काढायचं 18/5 ने गुणावं लागेल. 7 आणि 3 किती आले? 10 गेला आहे. 8 आणि 7 किती आले? 15. 15 निघाले 16 राजा. छेदामध्ये 60, गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आलं? 5. 0 ला 0 गेलं. 6 1 6 7 3 18 राजा. 5 1 15 राहिला, 1 वरचा 0 दिला. पॉइंट 5 2 7 आलं किती? 3.2 आलं. गुणाकारामध्ये 3 आलं. 3 2 आले 6, 3 3 आले 9. पॉइंट देत असेल 9.6 लेखा चेक करा. पार करण्यासाठी वेळ लागेल 9.6 सेकंद. वेळ लागेल 9.6 सेकंद. 9.6 सेकंद वेळ लागेल बेटा. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. आला करे जाऊया का पुढे? चला पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन चला. टाइप क्रमांक 5 मधला सी भाग. टाइप क्रमांक सी मधला 5 मधला सी भागला. एनटीपीसी आरआरबी लागले सगळे क्वेश्चन. चला पहिला क्वेश्चन घ्या. पहिला क्वेश्चन 145 मीटर लांबीची ट्रेन 36 सेकंदामध्ये 655 मीटर लांबीचा पूल पार करते, तर ट्रेनचा वेग किती विचारले? लक्षात, झालं का रे? पट 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 प्रश्न कुठल्याही रिजन तुला विचारतो. तुम्हाला प्रश्न आता मी इतकी प्रॅक्टिस करून घेते, मला वाटते पुली भरतीचे 30 क्वेश्चन सोडून घेतले. आता हे लक्षात आहे 19 क्वेश्चन, अजून हे तुमचे 13 क्वेश्चन आहेत. एका टाइपचे झाले किती बघा? 12 3 4 5 6 62 क्वेश्चन एका टाइपचे होतात. परफेक्ट झालं पाहिजे लक्षात ठेवा. कुठल्या पण एक्झामला आलं तर आपल्याला ते सॉल्व करता आलं पाहिजे. काय म्हणते रे? ट्रेनचा वेग किती म्हणते? वेग बरोबर करे. ट्रेनचा वेग 140 मीटर लांबीची ट्रेन आहे. एकूण अंतर ट्रेनची लांबी प्लस पुलाची लांबी 655 राजा. छेदामध्ये किती आलं रे तुमचं? 36 सेकंद आले वेळ. आणि तुम्हाला वेग जर किलोमीटर पर आवर मध्ये करायचा असेल तर 18/5 ने गुणावं लागेल. 5 आणि 5 आले 10 बेटा, हच्छाला गेला 1. 5 आणि 4 9, 9 निघाले 10, हच्छाला गेला 1. 6 7 आणि किती आले? 8 आले राजा. छेदामध्ये आलं भाग देतो 18 1 18, 18 2 36, 5 2 किती आलं? 10 आलं बेटा. 0 ला 0 गेला, राहिलं तुमचं 80. वेग आला रेल्वेचा ट्रेनचा 80 किलोमीटर पर आर. 80 किलोमीटर पर आर आला का बघा? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक आलं का चेक करून घ्या. 80 किलोमीटर पर आर आला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन, 21वा क्वेश्चन. एक मालगाडी 72 किलोमीटर पर आर वेगाने जात आहे. 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 26 सेकंदात पार करते, तर मालगाडीची लांबी किती होते? आता एवढे क्वेश्चनचे आपण लक्षात ठेवा प्रॅक्टिस केली आहे. हे म्हणजे पोलीस भरतीला अगोदरचे बघा गेले लेक्चर किती प्रॅक्टिस. आता आलं तर 20 प्रॅक्टिस. राहिलेले प्रश्न तुम्हाला इझिली ते जमले पाहिजे. लक्षात, कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. बस
270 मालगाडीची लांबी, मालगाडीची लांबी एक्स मीटर मानूया आपण, मालगाडीची लांबी एक्स मीटर मानूया बेटा। मग आपल्याला माहित आहे एखादी मालगाडी प्लॅटफॉर्मला ओलांडत असेल तर मालगाडीची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी किती रे 250। एकूण अंतर बरोबर आलं 1 अधिक 250, अंतर बरोबर वेग, वेग असतो 72 आहे राजा गुणाकारामध्ये। प्लॅटफॉर्मला किती सेकंदात ओलांडते 26 सेकंदामध्ये ओलांडते गुणाकारामध्ये 5/18, कारण डिस्टन्स तुम्हाला मीटर मध्ये काढायचं आहे। 18 × 1 = 18, 18 × 72 बेटा, 1 अधिक 250 तसंच लिहिलं, 250 तसंच लिहिलं बरोबर राजा। काय रे बाबा 4 × 5 = 20 आलं, इथं 20 आलं, 26 × 2 किती आलं, 5 × 2 = 12, 12 × 5 = 5, 52 आलं, वरचा 0 = 520 आलं राजा, x = 520। आता हा प्लस मध्ये 250 इकडे जाईल मायनस ला राजा, किती आलं -250 आलं, शून्याला शून्य, 2 × 5 जात ना 28 गे, 4 राहिले झाले 12, 12 × 5 गेला राहिला 7, 4 × 2 = 2 आला, x = 270 मीटर आला। म्हणजे मालगाडीची लांबी आली 270 मीटर। कुठे दिसतं बघा पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून या, आला खरे पर्याय क्रमांक 2। पुढचा 22वा क्वेश्चन, 800 मीटर लांबीची ट्रेन 120 किलोमीटर पर वेगाने जात आहे, तिला 1200 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल, सीबीटी 2021 NTPC परीक्षा। एक मिनिट, किती वेळ लागेल म्हणलंय, वेळ काढायचा, वेळ राजा, वेळ बरोबर अंतर, 800 मीटर लांबीची ट्रेन आहे, 1200 मीटर लांबीचा पूल आहे राजा, छेदामध्ये वेग किती आहे तुमचा 120 आहे राजा, 120। वेळ जर तुम्हाला अगोदर सेकंदात 18/5 ने गुणा, सेकंदाचं पूर्ण मिनिटामध्ये करूया, किती आलं रे 2000 आलं, 2000 छेदामध्ये आलं 120, गुणाकारामध्ये 18/5 किती आलं 5, शून्याला शून्य गेला राजा, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5,
3 3 18 आलं राजा, 10 गुणाकारामध्ये किती आलं? 6 आलं 6. 10 सक किती आलं? 60 आलं 60. हे कशामध्ये उत्तर आलं? 60. तर सेकंदामध्ये आलं सेकंद. पण आपल्याला पर्याय मिनिटामध्ये, मग आपल्याला माहित आहे 60 सेकंदाचा किती मिनिट असतो राजा? 1 मिनिट असतो. 1 मिनिट म्हणजे उत्तर लक्षात ठेवायचं, किती वेळ लागेल पूल उरण्यासाठी? 1 मिनिट लागेल. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून पुढचा क्वेश्चन चला. 23 110 मीटर लांबीची ट्रेन 90 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. 180 मीटर लांबीचा पूल ओढण्यास किती वेळ लागेल? 2021 चा प्रश्न विचारला. झालं का रे? किती वेळ लागेल म्हटले? वेळ आपल्याला माहित आहे, वेळ बरोबर अंतर असत. रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी लक्षात आहे 180. छेदामध्ये आला वेळ. आपल्याला वेळ कशामध्ये? सेकंदामध्ये काढायचे. 1800 चला इथं करा तुमचं ऍडिशन 0. 8 ने काला 9 1 ने काला 2. छेदामध्ये आलं 90 गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये 5 आलं बेटा.
18 1 18 शून्याला शून्य कॅन्सल केलं तरी चालेल, शून्याला शून्य कॅन्सल करूया, 9 1 9, 9 2 18 म्हणूया. ओके चला, मग 29 गुणाकारा, मग 2 करा, 92 18 हातला गेलाय, 2 2 4 4 58 छेदामध्ये आलं 5, भाग द्या 5 1 5, 5 1 5 राजा, राहिले 3 वरचा शून्य दिला 0.5 सेकंद, 11.6 सेकंद आहे का चेक करून घ्या, 11.6 सेकंद वेळ लागेल पूल ओरडण्यासाठी. कुठे दिसतंय रे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा बघा. चला पुढचा क्वेश्चन आहे 24, दिल्ली स्टेशनचा रेल्वे प्लॅटफॉर्म 238 मीटर लांब आहे, 162 मीटर लांब व 120 वेगाने जाणारी रेल्वे या प्लॅटफॉर्मला किती वेळात पार करेल म्हणलं, हे जरा प्रश्न हित होता, तो हित पॉइंट आला, हित पॉइंट इथला पॉइंट हित आला. काय विचारले, प्लॅटफॉर्मला किती वेळात पार करेल, वेळ 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 विचारला, वेळ वेळ बरोबर अंतर, रेल्वेची लांबी 238 मीटर, स्टेशनचा रेल्वे प्लॅटफॉर्म 238 मीटर, प्लॅटफॉर्मची लांबी 238 मीटर, रेल्वेची लांबी आहे 162 मीटर आणि तिचा वेग आहे 120 किलोमीटर पर आवर वेगाने, 120 किलोमीटर पर आवर वेगाने जाते. गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये 5 करा, कारण वेळ आपल्याला सेकंदामध्ये काढायचा आहे. ओके एडिशन करू, 8 आणि 2 किती आलं 10, अच्छा गेला 1, 6 आणि 3 9, 9 आणि 1 आला 10, अच्छा गेला 1, 2 3 आणि किती आले 4 राजा, छेदामध्ये आलं 120 गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आलं 5 आलं. आता भाग द्यायचा आहे, शून्याला शून्य गेला, 5 1 5 75 किती आलं 40 आलं, भाग द्या आता कितीने भाग जातोय बघा, तुमचा 10 ने भाग जातोय, साई 2 ने 12, साईन 3 18, बे 1 बे 2 6 8 राजा, राहिलं काय काय बघा, तुमचं 4 आणि 3 राहिलं, दोघांचा गुणाकार करा, 4 3 12 आलं, वेळ लागेल 12 सेकंद, 12 सेकंद आला का चेक करून घ्या, 12 सेकंद, पर्याय क्रमांक 3 आला का चेक करा, पर्याय क्रमांक 3 आला का चेक करा बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन, एक ट्रेन 1 किमी लांब पुलास, 1 किमी लांब पुलाला म्हणतोय लक्षात, पुलाची लांबी 1 किलोमीटर आहे, एका मिनिटामध्ये किती मिनिटामध्ये म्हणते, एका मिनिटामध्ये, 750 मीटर लांबीच्या बोगद्याला 50 सेकंदामध्ये पार करते, समजा ट्रेन एक समान वेगाने जात असेल तर तिचा वेग, वेग हा एक समान आहे, एक समान वेगाने जाते, म्हणजे या पहिल्या 1 किलोमीटर लांबीच्या पुलाला ओढण्यासाठी जेवढा वेग आहे तेवढाच लक्षात ठेवा, वेग 750 मीटर लांबीच्या बोगद्याला ओढण्यासाठी आहे, एक समान वेगाने जाते, एक समान वेगाने. मग काय करायचं माहितीये का, मी मागे पहिल्या गणिता पहिल्या का दुसऱ्या गणितामध्ये सांगितलं, रेल्वेची लांबी आपल्याकडे आहे का मला सांगा, रेल्वेची लांबी आपल्याकडे नाहीये, रेल्वेची लांबी आपण काय करूया, एक समान वेग, रेल्वेची लांबी मी काय केली बेटा, एक्स मांडली, एक्स. ओके रेल्वेची लांबी लांबी एकूण एक्स मांडली, आपल्याला माहित आहे एकूण अंतर बरोबर रेल्वेची लांबी प्लस कशाची लांबी असते रे, पुलाची, पहिल्या पुलाची लांबी किती आहे 1000 किमी, म्हणजे मीटर मध्ये घ्या 1000 मीटर आलं, म्हणजे एकूण अंतर आलं 1 अधिक 1000, वेळ किती लागतोय 1 मिनिट लागतोय, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद आले तुमचे 60 सेकंद आले, 60 सेकंद. ओके हे क्लिअर झालं, मग दुसरा अंतर काढ, रेल्वेची लांबी प्लस लक्षात ठेवा दुसऱ्या बोगद्याला, दुसऱ्या बोगद्याची लांबी आहे 750 मीटर,
या 750 मीटर लांबीच्या बोगद्याला ओलांडण्यासाठी रेल्वे वेळ किती घेतली? 50 सेकंद वेळ घेतली. 50. ओके, मग आता मला सांगा वजाबाकी करा. वजाबाकी 1000 मधून 750 गेला तर किती आलं रे तुमचं? 250 आलं का? 250 राजा. 50 मिळवलं 800, 900 आणि 10, 1000 आलं राजा. इकडं पण वजाबाकी करा. 60 मधून 50 गेला राहिला 10, म्हणजे किती अंतर आलं? 250 अंतर आलं लक्षात ठेवा. आणि वेळ किती आला? 10 सेकंद आला. आपल्याला विचारलं वेग काढा. वेग राजा, वेग विचारल्यानंतर काय करावं लागतं? अंतर वर लिहायचं असतं 250 छेदामध्ये. राजा वेळ किती आलाय? 10 सेकंद आलाय. 18 छेदामध्ये किती करावं लागेल? 5 करावं लागेल. शून्याला शून्य गेलं राजा. 5 5 आलं 25. 5 गुणाकारामध्ये किती आलं? 18. आणि 18 5 किती आलं? 90 आलं. 90 किलोमीटर पर आर वेग आला का चेक करून घ्या. 90 किलोमीटर पर आर वेग आला का चेक करून घ्या. तुम्ही अजून एक मेथड सोडवू शकता. मला वाटतं मी अजून दोन मेथड सांगितलं. बघा कुठलं गणित होतं बघूया. हा पहिलंच होतं. पहिलं गणित होतं. पहिलं गणित पहिल्या गणितामध्ये मी तुम्हाला ही पण मेथड सांगितली होती आणि ही तर ती पण मेथड मी सांगितली होती. ही मेथड कधी वापरायची माहिती का? मेथड कधी वापरायची सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न केला आणि असे प्रश्न जास्त विचारतात लक्षात स्टाफ सिलेक्शनला, असेच प्रश्न जास्त विचारतात स्टाफ सिलेक्शनला. बेटा गेला प्रश्न रे आपण सोडवलेला. हा प्रश्न 25 एक ट्रेन सांगितलं की एवढ्या पुलाला एवढ्या वेळात ओलांडते आणि तीच दुसऱ्या पुलाला एवढ्या वेळामध्ये ओलांडते आणि एक समान वेगाने जात असेल तर लक्षात ठेवायचं तुम्ही ट्रेनची लांबी एक समानाची. ह्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा, उत्तर तुमचं निघून नसेल ह्या पद्धतीने निघलं, कटकट पद्धतीने नाही निघलं की तुम्हाला ती पहिल्या गणितामध्ये मेथड सांगितली त्या मेथड तुम्ही कंटिन्यू करा. चला, 1 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्मला 14.5 सेकंदामध्ये 245 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 20.25 सेकंदात पार करते तर ट्रेनचा वेग काय विचारलाय? 2008 ला विचारलाय आरआरबीला. एनटीपीसी 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 प्लॅटफॉर्म 14.5 सेकंदामध्ये 245 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 20.25 सेकंदामध्ये पार करते तर ट्रेनचा वेग काय विचार. सेम मेथड अप्लाय करा पंढरीनाथ. सेम मेथड अप्लाय करायची. 25 ला जी मेथड अप्लाय केली तीच पुढे कंटिन्यू करा. सेम गणित आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे, फक्त तुमची किंमत चेंज आहे. किंमत बस तुम्हाला आहे त्या पद्धतीने कंटिन्यू करायचं. मला सांगा ट्रेनची लांबी माहित आहे का आपल्याला? नाही. ट्रेनची लांबी आपण एक्स म्हणूया. सोडवा तुम्ही, मी पण सोडवतो. ट्रेनची लांबी आपण काय करूया? एक्स मीटर म्हणूया. एक्स मीटर आपण काय केली? एक्स मीटर मांडली. आपल्याला माहित आहे एकूण अंतर बरोबर कसं असतं? ट्रेनची लांबी प्लस लक्षात ठेवा प्लॅटफॉर्मची लांबी. प्लॅटफॉर्मची लांबी 130 आहे आणि टोटल अंतर 1 अधिक 130 जाण्यासाठी वेळ किती लागतोय? 14.5 लागते. 14.5 पुढं ट्रेनची लांबी एक्स आहे, पुढच्या प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे? 245 आहे आणि तो प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी वेळ किती लागतो? 20.25 सेकंद लागतो. 20.25 मग आपल्याला काय करायचे? वजाबाकी करायची राजा. वजाबाकी 245 मधून काय केला तुमचा? 130 गेला, राहिलं 5 राजा. 4 तून 3 गेला, राहिला 1. 2 तून 1 गेला, राहिला 1. 115 आलं अंतर. जे आलं ना अंतर ते 115. वेळ काढून घ्या. इथं वेळ कशी काढताय बघा तुम्ही. आता इथं मी काढतो 20.25 मधून आपल्याला 14.5 घालवायचं आहे. बरोबर का रे? 5 तस 2 तून 5 जात नाही तुमचं. 5 घेतलं, 12 तून 5 गेला, राहिला 7 राजा. पॉइंट दिला, 5 उष्ण घेतला, देऊन टाकला. 5 उष्ण घेतला, 10 झाले. 10 तून 5 गेलं, 5 आणि 0, 5.75 वेळ आली. वेळ किती आली? 5.75 सेकंद आली. 5.75. मग आपल्याला काय करायचं? वेळ काय? वेग बरोबर आपल्याला माहित आहे अंतर किती आलं? इथं 115 आलं.
115 छेदामध्ये वेळ घ्यायचा असतो. वेळ किती आहे? 5:75 आहे राजा. वेग आपल्याला कशामध्ये काढायचा? 8 सॉरी किलोमीटर पर आवर मध्ये काढायचं. 18/5 ने गुणून टाकायचं. चला इथं आता काय करा, 2 दशांश चिन्ह आहे तिथं, तर वर 2 शून्य वाढवा. 115 वरती 2 शून्य वाढवले, छेदामध्ये आलं 575. गुणाकारामध्ये 18/5 किती आलं? 5 झालं राजा. भाग दिवा इथं 5 1 5, 5 2 10 आलं, राहिला 1. 5 3 15, 5 0 0, 5 0 0 राजा. पुन्हा 5 न भाग जाईल राजा. 5 1 5, 5 1 5 राहिले किती रे तुमचे? 2. आणि 5 5 25, 5 4 20 राहिला किती तुमचा? 3. 5 7 30, 5 0 0 राहिला. 23/5 बघा भाग जातोय का? 23/5, 23/5, 5 3 15, 5 2 10 11 जातोय. 23 2 46, 23 0 0, 23/5 किती आलं? 115. 5 1 5, 5 4 20 राजा. राहिलं काय काय बघा तुमचं? 4 आणि राहिले तुमचे 18. 18/6 किती आलं? 72 आलं. 72 वेग 72 किलोमीटर पर आर आला का चेक करून घ्या. 72 किलोमीटर पर आर आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करा. पर्याय क्रमांक 4 राजा. जरा जास्त किचमिट झाले, भाग घालवला, लक्षात ठेवा, समजून घेतो. सेम मगाची मेथड पंडित देणार, काय वेगळं नाही. सेम हीच मेथड मी पुढे कंटिन्यू केली. दुसऱ्या पण मेथडनं तुम्ही सोडवू शकता जी पहिल्या गणितामध्ये सांगितलेली आहे. पहिल्यांदा मग तुम्हाला डिस्टन्स काढावं लागेल आणि डिस्टन्स काढून मग तुम्हाला वेग काढावा लागेल. बस जाऊया पुढं. चलो आगे. 27. एक ट्रेन 600 मीटर व 200 मीटर दोन फुलांना, फुलांना नाही फुलांना नाही फुलांना फुलांना क्रमश 80 सेकंद व 40 सेकंदामध्ये पार करते, तर ट्रेनची लांबी विचारली. ट्रेनची लांबी सेम सेम आता जी मेथड आहे ना ती मेथड युज करा. ही मेथड वापरली, ही मेथड युज करा. अगोदर वेग काढा आणि वेग काढून मग नंतर अंतर काढा राजा. उत्तर निघून जाईल तुम्हाला. समजतंय काय? काय करायचं अगोदर वेग काढून घ्या. कसं काढायचं? ट्रेनची लांबी माहित नाही, मग आपण काय करूया बेटा, ट्रेनची लांबी 1 मीटर मानूया. ट्रेनची लांबी आपण काय केली माहित आहे का? ट्रेनची लांबी 1 मीटर मांडली. 1 मीटर राजा. ओके, हे क्लिअर झालं. 1 मीटर मांडली, मग आपल्याला माहिती आहे एकूण डिस्टन्स कसं असतं. ट्रेनची लांबी प्लस त्या पुलाची लांबी. पहिल्या पुलाची लांबी किती आहे? 600 मीटर. 600 मीटर जाण्यासाठी वेळ किती लागतो? क्रमांकाच्या 80 सेकंद वेळ लागतो. 80 सेकंद बेटा, अजून समज नसेल तर समजून घ्या. 80 सेकंद पुन्हा 1 मीटर लांबीची ट्रेन आहे आणि 1 मीटर लांबीच्या ट्रेनला 200 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी वेळ किती लागतो? लक्षात ठेवा, 40 सेकंद लागतो. 40 सेकंद. मग आता काय करा, त्या ठिकाणी वेग काढायचा, अंतर काढून घ्या. अंतर राजा, अंतर आणि वेळ काढून घ्या. वजा बाकी करा. 600 मधून 200 गेला, राहिला 300 बेटा. 80 मधून 40 गेला, राहिला किती? 40 सेकंद राहिला. 40. मग आता वेग काढून घ्या अगोदर. वेग वेग काढण्यासाठी काय करायचं असतं? अंतर. अंतर किती आहे रे तुमचं? 300 छेदामध्ये. वेळ किती आहे तुमचा? 40. गुणाकारामध्ये 18/5 किती आलं? 5. हाय असं ठेवलं तरी सुद्धा चालेल. मीटर पर सेकंड मध्ये काढूया आपण. ती काय वेळ 18/5 न गुणायची गरज नाहीये. वेग हा मीटर पर सेकंद मध्ये निघेल. मीटर पर सेकंद मध्ये काढा, नंतर बघू त्याला काय करायचं. शून्याला शून्य गेला राजा. भाग जातोय करे तुमचा? नाहीये. म्हणजे वेग किती आला तुमचा? 30/4. भाग जातो अजून, लक्षात. भाग आले 2, 2 2 4, 2 1 2 2 5 10. म्हणजे किती आला तुमचा? 15/2 आला. 15/2 मीटर पर सेकंद ला. मीटर पर सेकंद. ओके, मग आपल्याला काय विचारलंय? ट्रेनची लांबी विचारली. ट्रेनची लांबी आपण 1 मीटर मांडली. या दोन्ही पैकी कुठलंही घ्या, लक्षात ठेवा. एकच पूल घ्यायचा. ट्रेनची लांबी काढताना एकच पूल घ्या, लक्षात. पहिला घ्या किंवा दुसरा घ्या, कुठला पण घ्या. त्या ठिकाणी आपण पहिला घेऊया. म्हणजे एक्स अधिक किती तुमचं? 600.
बरोबर एकूण अंतर तुमचं, कारण आपल्याला अंतर काय काढायचं आहे, ट्रेनची लांबी काढायची आहे, आपल्याला माहित आहे अंतर बरोबर काय असतं, वेग गुणाकारामध्ये वेळ असतो बेटा. ट्रेन जर पुलाला ओलांडत असेल तर आपल्याला एकूण अंतर बरोबर रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी घ्यायची असते आपल्याला, बरोबर. वेग किती आला आपला 15/2 आला, आणि वेळ किती आहे तुमचं 80/80, 80 आहे ना, वे एक बे बे चौकाट बे 0/0 एक अधिक किती आलं 600 बरोबर 15/4 आलं 60 वरचा राहिला 0 आहे चुकलं रे. काय चुकलं बघा, काय चुकलं बघा, काय चुकलं, 600 200 झालं माझं कॅल्क्युलेशन काय चुकलं. हा काय कॅल्क्युलेशन चुकलं वाटतं. कॅल्क्युलेशन चुकलं माझं कॅल्क्युलेशन. हा बरोबर कॅल्क्युलेशन चुकलं. अरे म्हणलं काय चुकलं, काय चुकलं, कॅल्क्युलेशन चुकलं. या इकडे, या इकडे पुन्हा सांगतो. हा इथं 600 वजा 200 आहे ना, इथं 300 नाही येणार, किती येणार 400 येणार, 400 येणार 400. हे माझ्याकडून चुकलं. हा 600 वजा 200 बरोबर, ते 300 मिळाल्यामुळे चुकलं. ते इकडे 40 बरोबर, वेग काढून घ्या, वेग वेग काढायचा राजा वेग. तर 400 अंतर, अंतर 400 भागीला वेळ तुमचा 40. शून्याला शून्य गेला, 4 1 4 4 0 0 10 ला 10, वेग आला 10 मीटर पर सेकंद. वेग किती आला तुमचा 10 मीटर पर सेकंद आला का चेक. मग आता अंतर काढा, अंतर काढताना ही क्यों घ्या किंवा ही भाग घ्या लक्षात. अंतर बरोबर रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ किती तुमचा 80/80 आहे. एक अधिक तुमचं 600 बरोबर दोघाचा गुणाकार केला किती आला 800 आला. 800 एक बरोबर 800 हा प्लस चा मायनस होईल तुमचा इकडे आला 600. एक बरोबर किती आलं तुमचं 200 आलं. 200 मीटर आली का रेल्वेची लांबी चेक करा, ट्रेनची लांबी 200 मीटर आली का, 200 मीटर आली. 200 मीटर पर्याय क्रमांक चार, पर्याय क्रमांक चार. हा ते 600 वजा 200 400 तिथे 300 केल्यामुळे थोडस. चला पुढे जाऊया, कंटिन्यू करूया. क्लिअर करे बाबा, समजते काही मेथड, मेथड समजते का, नसेल तर दुसरी मेथड सांगतो आपली बेसिक. नव्वद किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे एक बिजली खांबाला 18 सेकंदामध्ये पार करते, एका प्लॅटफॉर्मला 65 सेकंदामध्ये पार करते, तर प्लॅटफॉर्मची लांबी काय विचारली जाते. अरे 90 किलोमीटर पर वेगाने जाणारी एक रेल्वे एक बिजली खांबाला 18 सेकंदामध्ये पार करते, एका प्लॅटफॉर्मला 65 सेकंदामध्ये पार करते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती विचार. आता मला सांगा प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आहे, म्हणजे रेल्वेची लांबी माहित पाहिजे. कारण का, जर रेल्वे प्लॅटफॉर्मला ओलांडत असेल तर रेल्वेची पण लांबी असते एकूण डिस्टन्स बरोबर. रेल्वेची लांबी आधी प्लॅटफॉर्मची लांबी असते.
मग तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, रेल्वेची लांबी काढून घ्यावी लागेल राजा। रेल्वेची लांबी काढून घ्या अगोदर। रेल्वेची लांबी बरोबर कसं काढायचं, तर रेल्वे काय करते माहिती का, स्टार्टिंगला एका बिजली खांबाला 18 सेकंदामध्ये पार करते। जर रेल्वे एका बिजली खांबाला जर पार करत असेल, ओलांडत असेल, तर एकूण डिस्टन्स बरोबर फक्त रेल्वेची लांबी असेल। हा टाइप क्रमांक 1 मध्ये आपण बघितले राजा। मग लांबी बरोबर आपलं काय ना, तुमचा वेग, वेग आहे 90 गुणाकारामध्ये, वेळ किती तुमचा 18 सेकंद राजा, आणि गुणायचा किती 518 ने राजा, 518 ने। काय रेल्वेची लांबी आपल्याला किलोमीटर मध्ये थोडीच काढायची आहे, मीटर मध्ये काढायची आहे, मीटर मध्ये राजा। मग 18 ने 18 कॅन्सल झालं, 9 5 किती आलं, 45, 450 मीटर आली। 450 रेल्वेची लांबी जी आली ती 450 मीटर आली। पण विचारली प्लॅटफॉर्मची लांबी, प्लॅटफॉर्मची लांबी माहित नाही आपल्याला, आपण काय करूया, प्लॅटफॉर्मची लांबी 1 मीटर मानूया, प्लॅटफॉर्मची लांबी 1 मीटर मानूया, 1 मीटर मानूया। मग आपल्याला माहित आहे प्लॅटफॉर्मची लांबी प्लस रेल्वेची लांबी राजा 450, एकूण डिस्टन्स बरोबर रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी, एकूण अंतर बरोबर वेग, वेग तुमचा 90च राजा, गुणाकारामध्ये वेळ किती आला तुमचा, 65 आला, 65, 65 गुणाकारामध्ये तुम्हाला 518 करावं लागेल। 18 करावं लागेल कारण प्लॅटफॉर्मची लांबी तुम्हाला मीटर मध्ये काढायची आहे। 18 1 18, 18 5 आलं 90 राहील। हा एक्स अधिक जो आहे कळला येतो आपल्याला, एक्स अधिक 450 तसंच लिहा बरोबर, गुणाकार करायचं, 5 5 किती आलं 25, 65 गुणाकारामध्ये 25 करायचा राजा, 25 5 6 आठला गेला 12 खाली राहिला 5, 25 70 दीडशे, 150 आणि तुमचे 12 किती आले रे तुमचे, 162 आले, 62 एकशे किती आले तुमचे, 62 बरोबर करेक्ट, 150 12 60 आणि 162 बरोबर किती आलं तुमचं, 1625 आलं, 1625 किती आलं, 1625 आलं। आता एक्स बरोबर 1625, 450 प्लसला इकडे जाईल मायनसला, 450 वजा करा राजा, 5 तसं 2 5 गेला, आजच्या उसना घ्या इथं जात नाही, इथं 5 राहिले, 12 5 गेला राहिला 7 राजा, 5 4 गेला 1 आणि 1 कसं आलं, एक्स बरोबर आलं 1175 मीटर आलं का चेक करा, 1175 मीटर आलं का प्लॅटफॉर्मची लांबी। पर्याय क्रमांक 4 आला, पर्याय क्रमांक आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 4 जाऊया करे पुढे। चला पुढचा प्रश्न 29, 260 मीटर लांबीची एप्रिन एका बिजली खांबाला 12 सेकंदामध्ये पार करते, 150 मीटर लांबीच्या पूल ओलांडण्यास ट्रेनला किती वेळ लागेल म्हटलेला, तीनशे 60 मीटर लांबीची ट्रेन एका बिजली खांबाला 12 सेकंदात पार करते, 150 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास ट्रेनला वेळ किती लागेल। अरे वेग काढून घ्या ना अगोदर, ट्रेनचा वेग काढून घ्या, वेग राजा, वेग कसा काढणार, अंतर किती रेल्वेचं 360 आहे, छेदामध्ये वेळ किती लागतो 12 बरोबर करेल। मग काय करू, मीटर पर सेकंड मध्ये आहे असं काढूया, चालेल का, मीटर पर सेकंड मध्ये मला सांगा, मीटर पर सेकंड मध्ये आहे असं, 12 1 12 12 3 36, 12 0 0 वेग आला 30, 30 मीटर पर सेकंद आला, 30 मीटर पर सेकंद, 30 मीटर पर सेकंद किलोमीटर पर आर मध्ये काढायचं असेल तर 18 5 निघून उत्तर निघून जाईल, मी मीटर पर सेकंद मध्ये ठेवतो राजा। आता काय विचारते, वेळ विचारते, वेळ आता काय विचारते, वेळ विचारते, वेळ ती कशाचा वेळ म्हणते, ती रेल्वे त्या 150 मीटर लांबीच्या पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल। आपल्याला माहित आहे रेल्वे जर पुलाला ओलांडत असेल तर रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी मध्ये वेळ किती आहे, वेग, वेग, वेग किती आहे तुमचा, 30 आहे राजा, 30 मीटर पर, डिस्टन्स मीटर मध्ये आहे आणि वेग पण मीटर पर सेकंड मध्ये,
5 ने गुणायची गरज नाहीये. त्याला ऍडिशन करा, 0 6 आणि 5 किती आले, 11. अच्छा गेलं 3 4 आणि किती आलं, 5 राजा. छेदामध्ये आलं 30, शून्याला शून्य गेला, 17 त्रिक आलं तुमचं 51. म्हणजे तुमचा वेळ जो येणार तो सेकंदामध्ये येणार, सेकंदामध्ये 17 सेकंद लागेल, 17 सेकंद. पर्याय क्रमांक 4 येईल राजा, पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. पुढचा प्रश्न, ट्रेन एका प्लॅटफॉर्मला 39 सेकंदामध्ये पार करते, 18 सेकंदामध्ये एका पोलला पार करते. पोल पोल लक्षात ठेवा. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती विचारली तुम्हाला, लांबी वेग काढून घ्या. रेल्वेचा वेग माहित ना ना, एका पोलला म्हणतो तर प्लॅटफॉर्मची लांबी विचारली राजा. लांबी मला सांगा, 300 मीटर लांबीची ट्रेन प्लॅटफॉर्मला 39 सेकंदामध्ये पार करते, प्लॅटफॉर्मची लांबी विचारली, पण 18 सेकंदामध्ये पोलला ओलांडते, खांब आहे खांब, त्या खांबाला ओलांडते. मग काय काढून घ्या, वेग काढून घ्या अगोदर. वेग, रेल्वेचा वेग तर माहित पाहिजे ना, प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आहे तर तुम्हाला वेग माहित पाहिजे. कारण का रे, एकूण अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ असतो. प्लॅटफॉर्म 39 सेकंदामध्ये ओलांडते की रेल्वेचा वेगच माहित नाही, वेग काढून घ्या. वेग काढण्यासाठी काय, रेल्वेचं अंतर किती आहे, 300 मीटर राजा. का 300 फक्त घ्यायचं, रेल्वे फक्त पोलला ओलांडते एवढंच पकडा, रेल्वे फक्त पोलला ओलांडते एवढंच पकडा. आणि पोलला ओलांडत असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर फक्त रेल्वेची लांबी, रेल्वेची लांबी 300, खाली किती आलं तुमचं, 18 आलं राजा. 8 भाग घालवायचा असेल तर भाग घालवू शकता राजा. तुम्हाला जातो इथं 2 ना, बे 9 18, बे 1 बे राहिला 1, बे 5 10, बे 0 0. पुन्हा 3 ने भाग जातो, 3 3 3 5 15, 3 0 0 राहिला. 50 छेदामध्ये किती आलं, 3. हा वेग आला मीटर पर सेकंड मध्ये, आला मीटर पर सेकंड. 50 छेदामध्ये 3 वेग आला मीटर पर सेकंड मध्ये. पण आपल्याला माहित आहे प्लॅटफॉर्मची लांबी विचारली. बेटा प्लॅटफॉर्मची लांबी आपण 1 मीटर मानूया, प्लॅटफॉर्मची लांबी आपण काय करूया, 1 मीटर मानूया. 1 मीटर लांबी, 1 मीटर मानूया. 1 मीटर ओके. मग आता प्लॅटफॉर्मची लांबी प्लस रेल्वेची लांबी असते 300, अंतर आलं एकूण 1 अधिक 300 बरोबर. वेग किती आहे, वेग आहे 50 छेदामध्ये 3 मीटर पर सेकंड. गुणाकारामध्ये प्लॅटफॉर्म ओलवण्यासाठी वेळ लागतो 1:39, लक्षात 1:39. आता भाग द्या, 3 3 9 3 1 3 आणि 3 3 9 13 आले राजा. 3 5 किती आलं, 65. 650 आलं, इकडे आलं 1 अधिक 300 बेटा. 1 बरोबर 650 तसंच गेलं, 300+ आहे. इकडे गेल्यावर काय होईल, मायनस होणार, मायनस करून टाका. 650 मधून 300 गेला, 0 5, आणि 6 मधून 3 गेला आलं किती तुमचं, 3 आलं राजा. 0 5 आणि किती आलं, 3. म्हणजे बेटा एक्स बरोबर किती आलं, 350 मीटर आलं. म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी 350 मीटर आली का चेक करून घ्या. प्लॅटफॉर्मची लांबी 350 मीटर आली का चेक करा. पुढे दिसते पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का बघा राजा. यापुढे 31, एक ट्रेन एक समान वेगानं जात आहे, ट्रेनचा वेग एक समान आहे बेटा. 350 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 15 सेकंदामध्ये, 430 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 23 सेकंदामध्ये पार करते. ताशी वेग विचारला, ताशी एनटीपीसी ग्रुप डी 2018 प्रश्न विचारला. आता उत्तर यायलाच पाहिजे तुमचं, कारण असे आपण 7-8 गणित बघितलेले आहेत त्या टाइप.
काल कर वेग काढायचा आहे वेग, एक समान वेगाने जातीया, पण ट्रेनची लांबी माहित नाही आपल्याला. ट्रेनची लांबी आपण काय करायला पाहिजे, ट्रेनची लांबी आपण 1 मीटर म्हणूया, लांबी 1 मीटर म्हणूया, मानली का रे 1 मीटर मानूया राजा. आपल्याला माहित आहे एकूण डिस्टन्स बरोबर. जर ट्रेन लक्षात ठेवा, ट्रेन जर तुमच्या पुलाला उलडत असेल किंवा बोगद्याला किंवा प्लॅटफॉर्मवर उलडत असेल, उलडत असेल तर लक्षात ठेवायचं ट्रेनची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी असली. ट्रेनची लांबी एक साईड, तर पहिला प्लॅटफॉर्म हा 350 मीटर लांबीचा आहे, आणि 350 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती सेकंद लागतात, 15 सेकंद लागतात बेटा, 15 सेकंद. ओके चला पुन्हा तीच रेल्वे काय करते, 1 मीटर लांबीची रेल्वे राजा, पुढचा किती लांबीचा प्लॅटफॉर्म आहे, 430 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओढायला एकूण डिस्टन्स आलं 1 + 430, 430 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी वेळ किती लागतो तिला, 23 सेकंद लागतात, 23 सेकंद. मग विचारलंय की त्या ट्रेनचा ताची वेग किती, अंतर काढून घ्या, वेळ काढून घ्या, मी अंतर काढून घेतो राजा, वजा बाकी करायचं तुम्हाला वजा, 430 तुम्ही काढलं तरी चालेल, चला तुम्ही काढूया आपण, 50 वरचे 400, 50 आणि किती आले तुमचे 30, 80 आलं, 80 बरोबर अंतर 80 आलं, वेळ काढा तुमचं 15, 15 आणि 5 20 आणि वरचे 8 आले, 8 सेकंद आला, 8 सेकंद. मग आपल्याला काय करायचं आहे, वेग काढायचा आहे, वेग, वेग बरोबर असतो अंतर, अंतर आहे पाहिजे 80 मीटर, छेदामध्ये वेळ आलाय 8 बरोबर का. ट्रेनचा ताशी वेग विचारलाय म्हणून 18 छेदामध्ये 5 ने गुणून करा, 8 × 1 = 8, 8 × 0 = 0, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10 राजा, राहिला 2 आणि 18 चा गुणाकार करून टाका, 18 × 2 किती आलं रे तुमचं, 36 आलं, म्हणजे त्या ट्रेनचा वेग आला 36 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या, 36 किलोमीटर आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 आला का चेक करा, पुढचा 32, 1 200 मीटर लांबीची ट्रेन 300 मीटर लांबीच्या पुलाला 30 सेकंदामध्ये पार करते, तर करते तर 150 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी उभ्या असलेल्या व्यक्तीला किती वेळ लागेल पार करण्यासाठी, दोन्ही वेळी वेग समान असेल तर. एक मिनिट प्रश्न बघतो व्यवस्थित, दीडशे मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी उभे असलेल्या व्यक्तीला किती वेळ लागेल, दोन्ही वेळी वेग समान असेल तर. दोन्ही वेळी वेग समान आहे राजा, म्हणजे पुलाला ओलांडताना पण, पुलच आहे करे मीटर लांबीची ट्रेन 300 मीटर लांबीच्या पुलाला, हा पुलाला ओलांडताना पण वेग तेवढाच, आणि प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी उभे असलेल्या व्यक्तीला ओलांडताना पण वेग तेवढाच राजा. झालं का रे, अरे काय नाही करायचं म्हणलं रे ना, अगोदर काय करायचं, वेग काढून घ्यायचा का रे. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय मला सांग, मी म्हणते 150 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्या मध्यभागी व्यक्ती उभा राहिला, त्याला ओढून जाण्यासाठी वेळ किती लागेल म्हणलं. आपल्याला माहिती आहे वेळ काढायचा असेल तर आपल्याला अंतर माहित पाहिजे प्लस वेग माहित पाहिजे, अंतर भागीला वेग असतं, अंतर आपल्याकडे आहे की रेल्वेचं पण अंतर आहे लक्षात ठेवा, आपल्याकडे व्यक्तीला ओढणार फक्त रेल्वेचं अंतर माहित पाहिजे आपल्याला, प्लॅटफॉर्मची गरज नसते लक्षात ठेवा. एखाद्या उभ्या व्यक्तीला जेव्हा रेल्वे ओलांडून जाते एकूण डिस्टन्स बरोबर फक्त रेल्वेची लांबी माहित आहे आपल्याकडे, आहे ना ती, वेग नाही आपल्याकडे तिथे. मग वेग काढून घ्यायचा, वेग कसा काढायचा, 200 मीटर लांबीची ट्रेन आहे आणि ती काय करते 300 मीटर लांबीच्या पुलाला 30 सेकंदामध्ये ओलांडते, वेग कसा काढायचा, रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी आणि छेदामध्ये राजा वेळ किती आहे, 30 सेकंद आहे. किती आलं, 500, 500 छेदामध्ये 30 आलं, 0 ला 0 गेला राजा, राहिलं 50 छेदामध्ये 3,
आय असं ठेवा मीटर पर सेकंड, तुमचा वेग आला 50/3 मीटर पर सेकंड. ओके, किलोमीटर पर आवर मध्ये करायचं 1805 ने गुणा, पण करत बसायची गरज नाही राजा, आपल्या वेळ आपल्याला सेकंदामध्ये काढायचा आहे. मग आता काय म्हणती माहिती का राजा, 150 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे आणि मध्यभागी उभी असलेल्या व्यक्तीला किती वेळ लागेल ओलांडण्यासाठी? आपल्याला माहित आहे एखाद्या व्यक्तीला जर रेल्वे ओलांडत असेल एकूण डिस्टन्स बरोबर रेल्वेची लांबी असते. वेळ काढायचा वेळ राजा, मग एकूण डिस्टन्स बरोबर रेल्वेची लांबी किती आहे? 200 200, बस 200 घ्यावं लागेल इथं तुम्हाला, आणि वेग घ्यावा लागेल खाली. वेळ काढताना आंतरभागीला वेग असतो, वेग किती आला रेल्वेचा दोन्हीकडे, पण वेग हा एक समान आहे राजा. प्लॅटफॉर्मवर ओलांडताना जेवढा वेग आहे तेवढाच त्या व्यक्तीला ओलांडताना असणार आहे. वेग किती आहे तुमचा? 50/3 आहे. व्यस्त क्रिया करा 200 गुणाकारामध्ये, 3 वर जाईल 50 खाली, 3/50 50 आलं, शून्याला शून्य गेला राजा. 5 × 1 = 5, 5 × 20 आलं, राहिलं 4 आणि 3, दोघांचा गुणाकार करा, 4 × 3 = 12 आले 12. त्या 150 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी उभ्या असलेल्या व्यक्तीला रेल्वेने ओलांडण्यासाठी वेळ लागेल 12 सेकंद 12 सेकंद. आलं का चेक करा 12 सेकंद. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून, पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा आजचा भाग, क्लिअर का 32 गणित क्लिअर करे मला सांगा. अशा प्रकारे टाईप क्रमांक 5 संपलेला आहे राजा. टाईप क्रमांक 5 ची मी कमीत कमी राजा, कमीत कमी नाही, मी जास्तीत जास्त जाता म्हणेन. टाईप क्रमांक 5 ची लक्षात ठेवा, जास्तीत जास्त मी गणित किती घेतले असते माहित आहे. मागच्या लेक्चर मध्ये 30 तर घेतली असते लक्षात, पोलीस भरती झालेली. आता पुन्हा तुमची एसएससी, जीडी, स्टाफ, एमटीएससी, सीजीएल, सीएचएसएल ची मी किती घेतली? 19 घेतली राजा, 19. आणि एनटीपीसी ची म्हणजे आरआरबी ची राजा किती घेतली? मी 13 घेतली. एवढी गणित तुम्हाला घेतली, तुमची टाईप क्रमांक 5 ची कन्सेप्ट क्लिअर झाली का? एकदा कमेंट करा. आजचा भाग आपण इथं थांबूया राजा, राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चर मध्ये, उद्याच्या लेक्चर मध्ये.